अरे नाचायला वय नाही, जिगर लागते जिगर. रात्र जागूया, जरा हटके वागूया. 31 डिसेंबर सोमवार रात्री 9:30 स्टार प्रवाहवर. खूप छान वाटतं. एक तर सगळे आमचे कुटुंबीय जे आहेत ते आज आम्हाला भेटत आहेत. रोज आम्ही आमच्या व्यापात असतो कामाच्या. प्रत्येक शो म्हणजे छोटी मालकींची आमची टीम घ्या, नकळत सारे घडले घ्या, किंवा ललित 205 घ्या, किंवा छत्रीवाली घ्या, सगळे आपापल्या व्यापात असतात. पण आज आम्हाला खरंच खूप फ्रेश वाटतं, कारण खऱ्या अर्थाने आमची फॅमिली आम्हाला भेटली. परफॉर्मन्स आमचा आमच्या टायटल सॉंगवर आहे, रान सारं धुंद झालं चाहुलं तुझी, आणि ते आमच्या दोघांचंही आवडतं गाणं आहे. त्यामुळे नेहमी माझा नकार असतो डान्स वगैरे म्हटलं की, पण या गाण्यावरती मी उत्सुक आहे नाचायला. वर्षभरामध्ये खूप सुखदुःख माणसाच्या आयुष्यात येऊन जातात, तसंच आमच्या मालिकांमध्ये सुद्धा नायक नायिका आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप सुखदुःख घडली आहेत. आणि वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबरला इंग्लिश वर्षाप्रमाणे 31 डिसेंबरला सगळे एकत्र येत असतात. वर्षभरात काय चुकभूल झाले असतील, कुठे रुसवे फुगवे असतील, ते काढून सगळे पुन्हा एकदा एक फॅमिली म्हणून आपण नांदत असतो. तसाच आमचा हा कार्यक्रम आहे. या निमित्तानं आम्ही सगळे काय मालिकांमधले सगळे कलाकार सहकलाकार आम्ही एकत्र आलो. आणि खरं सांगायचं तर आमच्या बिझी शेड्यूलमधून हे ह्या असे असे इव्हेंट्स हे खूप मोठ्या ब्रेक देणारे असतात, कारण मित्र म्हणून आम्हाला मित्र असं काय म्हणतात ते लाईफच नसतं, कारण 13 तास शूटिंग करायचं, नंतर घरी जायचं. सो हे जे असतात हेच आमचे मित्र. आणि आज आम्हाला खऱ्या अर्थाने एक तो फील असतो ना दिवाळीचा, की सगळे नातेवाईक घरी येतात असा आम्हाला फील येतोय. त्यामुळे या वर्षाची सांगता खूप छान प्रकारे होती. आमचं टायटल सॉन्ग फारच सुंदर आहे. खूप लोकं मला मेसेज करतात आणि जितकी लोकं मला भेटतात त्यातली सगळी लोकं मला हे नक्कीच सांगतात की खूप सुदिंग आहे, कानांना ऐकायला खूप छान असं सोजवळ आणि असं शांत असं गोड गाणं आहे. त्यामुळे त्यात एक रोमॅन्टिक फील पण आहे, त्यात इमोशन्स पण आहे, सगळंच आहे. सो तेच गाणं आहे आमच्या टायटल सॉंगवरच आम्ही परफॉर्म करतो. एक छानसं रोमॅन्टिक स्लो सॉफ्ट सॉन्ग आहे. दडपण यासाठी आहे की आम्हाला आता डान्स परफॉर्म करायचा आहे आणि आमची फक्त 2 दिवस रिहर्सल झाली आहे, कारण आम्ही शूट आणि डान्स प्रॅक्टिस असं दोन्ही सांभाळत होतो. पण आम्ही करू छान. हां म्हणजे आणि डान्स म्हटल्यावर आमच्या दोघांच्या पोटात थोडा गोळा येतोय, पण आम्ही प्रॅक्टिस केली आहे की जेणेकरून तुम्हाला बघायला मजा येईल. आणि जसं आमचं कपल आहे तसंच रोमॅन्टिक गाण्यांवरती आम्ही डान्स करणार आहोत, तर एकंदरीत बघूया कसं होतंय. 2019 येत आहे. सो स्टार प्रवाहाचं जे काही पूर्ण एवढं मोठं कुटुंब आहे आम्ही एकत्र येऊन ते सेलिब्रेट करतो आणि तुमच्या भेटीला येतो. सो खूप मजा येते आम्हालाच एक सगळ्यांना भेटण्यासाठी भेटताना, आणि तुम्हाला पण मजा येईल आम्हा सगळ्यांना एकत्र बघून. दोन रोमॅन्टिक गाणी आहेत, एक तर सगळ्यांच्या आवडीचं लाडकं गाणं आहे टिकटिक वाजते डोक्यात, दुसरं मी सांगत नाही ते थोडं सस्पेन्स ठेवूया. पण ते असंच एक रोमॅन्टिक गाणं आहे जे सगळ्यांना खूप आवडतं आणि आपण कधीही गुणगुणतो. त्या गाण्यावर तुम्हाला आम्हाला बघायला नक्कीच मजा येईल असं आम्हाला वाटतं. आम्हाला नीटसं कळायचं आहे अजून, पण जे ऐकलंय त्याच्यावरनं एक काहीतरी फॅमिली आहे, इमॅजिनरी फॅमिली, आणि ती त्यांनी आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे इथे. स्टार प्रवाहावर ज्या सिरियल चालू आहेत त्या सगळ्या कॅरेक्टर्सना, आणि त्या कॅरेक्टर्सकडनं ते वेगवेगळं काहीतरी परफॉर्म करून घेणार आहेत. म्हणजे काही लोकांना डान्सेस आहेत, जसं मला एक डान्स करायचा आहे, काही गाणी आहेत मला एक गाणं म्हणायचं आहे, किंवा काही लोक जे आत्ता आपल्यातले गेले या क्षेत्रातले त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे ते आहे. आणि एक मस्ती धमाल गंमत असा एक कार्यक्रम सगळा आहे, तो रात्री 31 डिसेंबरला टेलिकास्ट होणार आहे. आणि त्यात फायदा असा झाला आहे की आम्ही एकाच चॅनलवर काम करतो तरी एकमेकांना भेटत नाही. तर फॉर एक्झाम्पल अशोक शिंद्यांना माझ्याच त्याच चॅनलला काम करूनसुद्धा आम्ही बऱ्याच वर्षांनी आत्ता भेटलो, आणि असे बरेच जण आम्ही आत्ता एका ठिकाणी सगळेजण एकमेकांना भेटलो, तर तो एक फायदा खूप वेगळा झाला की सगळे आम्हाला भेटू शकले. आत्ता डॉक्टर साहेब म्हणाले तसंच एक रंगारंग मजेदार कार्यक्रम आहे. 31 डिसेंबर म्हणजे एक नवीन वर्ष सुरू होणार म्हणून एक आनंद सोहळा सगळे साजरा करतायत. डॉक्टर साहेबांची एक सिरियल आहे, माझी एक सिरियल आहे, नंतर काही फिक्शन नॉन फिक्शनचे प्रोग्राम्स आहेत, तर संपूर्ण टीम जमून आम्ही एक असा रंगारंग कार्यक्रम करतो की ज्याच्यामध्ये विविध प्रकारची गाणी आहेत, परफॉर्मन्सेस आहेत, काही लोक डायलॉग्स घेणार आहेत. जसं एक्झाम्पल आता मी मला त्याने सांगितलं की एक डोला रे डोला याच्यावरती एक शाहरुख खानचा एक सिक्वेन्स आहे त्याच्यावरती आम्ही करतो आहे, काही हिंदी काही मराठी. नंतर माझ्याच सिरियलमध्ये ज्याच्यात मी सूर्यकांत गायकवाड कॅरेक्टर करतो आहे म्हणजे छत्रीवाली, तर त्याच्यातला एक सिक्वेन्स,
एक प्रेक्षक म्हणून बसायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही अमिताभ बच्चन साहेबांचे डायलॉग्स किंवा त्याच्यावरचे काही मुवमेंट्स वगैरे, जेणेकरून लोकांना 31 डिसेंबरला एक व्हरायटी प्रोग्राम बघायला मिळेल आणि लोक एन्जॉय करतील, त्याच्यामागचा उद्देश हा आहे. असं एक नॉन फिक्शनल असं एक प्रोग्राम स्टार प्रवाहतर्फे करण्याचा प्रयत्न आहे. गुलाबी थंडी रात्र जागूया जरा हटके वागूया. 31 डिसेंबर सोमवार रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाह HD वर.